नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल. आजचा स्पेशल आहे भारताच्या उत्तर पूर्व सीमेवरून ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातून. उत्तर पूर्व भारताची जीवनवाहिनी असलेल्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात सध्या एक खळबळ माजली आहे. ही खळबळ माजली आहे ब्रह्मपुत्रेच्या काळ्या पाण्यामुळे. बघूयात या संदर्भातला न्यूज 18 लोकमत स्पेशल. भारताचा शत्रू चीन हा कायम भारतावर कुरघोड्या करण्याचे, भारताला कोंडीत पकडण्याचे सातत्यानं मनसुबे रचतो. कुठल्या ना कुठल्या कारणावरून कुरापती काढत राहतो. डोकलामध्ये माघार घ्यावी लागल्यापासून तर तो जास्त चवताळलाय. त्यातून चीननं एक भयंकर षडयंत्र रचलंय. त्याच्या या षडयंत्राचं बिंग फुटलंय ब्रह्मपुत्रेच्या पात्रातील काळ्या पाण्यानं. जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. अनेक गोष्टींमध्ये पराभव पदरात पडल्यानंतरही चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारताला शह देण्यासाठी चीननं आता नवं हत्यार उपसलंय. नद्यांचे प्रवाह बदलण्याचं, ज्याच्या माध्यमातून चीनला भारताचं मोठं नुकसान करायचंय. हे नुकसान कधीही भरून न येणार असेल. चीननं भारतावर आता नवं हत्यार उपसलंय. हे हत्यार आहे पाण्याचं. भारताला नामोहरम करण्यासाठी चीन सातत्यानं नवनवे षडयंत्र रचतोय. चीन मधून येणारं हे काळं पाणी चीनच्या आणखी एका कुरापतीचा ढळढळीत पुरावा आहे. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातली ही सियांग नदी, या नदी पात्रातल्या या काळ्या पाण्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सियांग नदी चीन आणि तिबेट मधून वाहत अरुणाचल प्रदेशातून भारतात प्रवेश करते. नदी पात्रातल्या काळ्या पाण्यानं चीनचा डाव जगासमोर आलाय. नदीच्या वाहत्या पाण्यासोबत चीन मधून जे काही येत आहे त्यामुळे ही सगळी नदी काळबंडली आहे. सियांग नदीची ही दोन दृश्य आहेत. एका दृश्यात हिवाळ्यात सियांग नदीचं स्वच्छ खळखळणारं पाणी दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला याच नदीत चीन मधून येणारं काळं पाणी दिसतंय. चीन मधून येणाऱ्या या काळ्या पाण्यानं या सुंदर नदीला जणू आपल्या मुंबई पुण्यातल्या नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. सियांग नदीतल्या या पाण्याचं वास्तव समोर आणलंय अरुणाचल प्रदेशातील खासदार नियांग इरिंग यांनी, ज्यांनी चीनच्या या कुरापतीचा मुद्दा लावून धरलाय. अत्यंत स्वच्छ पाण्याच्या सियांग नदीत आलेलं हे गढूळ पाणी अचानक आलेलं आहे आणि हे पहिल्यांदाच घडतंय. हे चीनचं षडयंत्र आहे. इरिंग यांच्या म्हणण्यानुसार हे पाणी पाहून स्पष्ट होतंय की चीन या नदीवर अगदी गुप्तपणे कुठल्या तरी योजनेवर काम करतोय. पाणी यहां से जो बहती थी अब ये एक सिमेंट जैसा एक पूरा क्लेई सॉइल जिसको कहते हैं वो धरती के अंदर से निकाला वाला लावा जैसे वो मट्टी है वो निकल के अभी इस नदी में बह रही है. काळ्या पाण्याच्या या प्रश्नाबद्दल खासदार नियांग इरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी म्हटलंय की सियांग नदीची ही जी अवस्था झाली आहे ती पहिल्यांदाच झाली आहे. याआधी कधीच सियांग नदीचं पाणी असं गढूळ वाहिलं नव्हतं. सियांग नदीचं पाणी काळं झाल्याच्या घटनेला 2 महिने उलटलेत. नदीमध्ये सातत्यानं चिखल वाहतोय जो सिमेंट सारखा दिसतोय. नोव्हेंबर महिन्यात पाणी काळं होणं ही सर्वसाधारण बाब नाहीये आणि अजून त्याचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये. चीन नदीवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करत असेल तर तेव्हाच ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. नियांग यांच्या म्हणण्यानुसार नदीचं पाणी काळं होण्यामागे चीनचाच हात असू शकतो, कारण पाण्यात सिमेंट स्पष्टपणे दिसतंय. या वो पूरा वो सिमेंटिंग वर्क चल रहा है कि जिस प्रकार से ये नदी को पूरा सिमेंट जैसा वो दिखाई दे रहा है इसी से लगता है कि वहां में कुछ वो उनका वो अंदर में कुछ गुप्त चीज चल रहा है जहां से हमारे यहाँ भारत को, हमारा ब्रह्मपुत्र को, हमारा सियांग को और बांग्लादेश में भी पूरे हजारो वर्षांपासून स्वच्छ खळाळणाऱ्या या नदीतून आज काळं पाणी आणि सिमेंटचा चिखल वाहतोय. याचा थेट परिणाम पाण्यातील मासे आणि इतर जीवसृष्टीवर स्पष्टपणे दिसतोय. या परिसरात हजारोंच्या संख्येनं मासे मरून पडलेत. नदीत आज मासे अस्तित्वात नाहीये. जीव जंतू अभी नाही आहे इस नदी.
नद्यांचं पाणी आपल्या गरजेनुसार वळवण्यात चीन सगळ्या जगात आधीच बदनाम आहे. पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांचीही चीननं कधीच पर्वा केली नाही. त्यामुळे सियांगच्या या अवस्थेला चीनच जबाबदार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. अगर पाणी जहरीला हो जाता है तो सारे के सारे जो उस पानी का इस्तेमाल कर रहे हैं फसल के लिए वो सारी की सारी मछलियां मर रही हैं. सारे के सारे जो फॉरेस्ट लैंड है दायमा है वो फॉरेस्ट तबाह होने शुरू हो जाएंगे. तो इसका तो बहुत जबरदस्त असर होगा. चीनच्या या योजनेचे परिणाम भारताबरोबर बांगलादेशलाही भोगावे लागतात. कारण भारतातून ही नदी पुढे बांगलादेशात प्रवेश करते. त्यामुळे या मुद्द्यावरून जागतिक पातळीवर चीनचा बुरखा फाडण्याची गरज व्यक्त केली जाते. कारण चीनच्या या षडयंत्राचे अत्यंत भयानक परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चीनमधून वाहत येणाऱ्या या काळ्या पाण्याच्या हेडलाईन्स सध्या भारतीय प्रसारमाध्यमात झळकत आहेत. पण चीन मात्र याबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाही आहे. कारण चीनला एक महत्वाकांक्षी योजना तडीच न्यायची आहे. आणि ही योजना जर पूर्ण करण्यात चीनला यश आलं तर केवळ भारतालाच नाही तर सगळ्या जगाला धोका निर्माण होऊ शकतो. कसा, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. पाणी किती संहारक असू शकतं याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे चीनही भारताविरोधात पाण्याचा अस्त्र म्हणून वापर करू पाहतोय. चीनचे मनसुबे तडीस गेले तर उत्तर पूर्व भारतापासून ते अगदी बांगलादेशपर्यंत चीन हाहाकार माजवू शकतो. चीनमधून वाहत येणारं हे काळं पाणी चीनच्या गढूळ इराद्यांची साक्ष देत आहे. चीनमधून भारतात प्रवेश करणारी ब्रह्मपुत्रा उत्तर पूर्व भारताची जीवनवाहिनी आहे. या नदीची सुरुवात तिबेटमधल्या चिमायुंग ग्लेशियरमधून होते. तिला तिबेटमध्ये यारलुंग सोंगपो म्हटलं जातं. त्यानंतर ती अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते जिथं तिला सियांग नावानं ओळखलं जातं. पुढे ती आसाममध्ये पोहोचते तिथं तिला दिहांग नावानं ओळखलं जातं. आसाम नंतर सियांग, पुढे बांगलादेशातून बंगालच्या खाडीत जाऊन विसावते. त्यामुळे चीनच्या या नव्या षडयंत्राचा थेट परिणाम उत्तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील अनेक भागांना भोगावा लागणार आहे. हमारा सिर्फ नहीं बल्कि दो देश बांगलादेश और इंडिया भारत दोनों को ये हमारा एक बहुत बड़ा समस्या आएगी. चीनच्या गुप्तपणे सुरू असलेल्या या षडयंत्राची कुणकुण काही दिवसांपूर्वीच लागली होती. जेव्हा हाँगकाँग मधल्या एका वर्तमानपत्रानं सांगितलं होतं की चीन शिंगजियांग प्रांताला कॅलिफोर्निया बनवणार आहे. या रिपोर्टनुसार चीन ब्रह्मपुत्रेचं पाणी तिबेटमधून एका बोगद्याच्या माध्यमातून शिंगजियांग प्रांतात नेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण शिंगजियांग प्रांत हा पूर्णपणे वाळवंट आहे. या योजनेच्या माध्यमातून भारताविरोधात रचलेला चीनी डाव उघड झाल्यानंतर चीननं स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही अशी कुठलीही योजना राबवत नाहीये. पण आता अरुणाचल प्रदेशातील या काळ्या पाण्यानं चीनचा भांडाफोड केलाय. क्रिस्टल क्लिअर वॉटर होता या सर्दियों में, वो क्रिस्टल क्लिअर के बदले इस बारी काला है. इससे साफ तौर पर नजर आ रहा है कि जो टनलिंग के लिए बहुत बड़े पैमाने पर मिट्टी खोदी जा रही है. चीनचं हे षडयंत्र केवळ भारत आणि बांगलादेश साठीच धोका आहे असं नाही, तर त्यामुळे जागतिक पर्यावरणालाही मोठा धोका आहे. चीनच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे ब्रह्मपुत्रा नदी आणि शिंगजियांचं वाळवण नष्ट करण्याचा चीनचा डाव आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चीनचा मनसुबा जर तडीस गेला तर भारतासह जगाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. चीनच्या या योजनेचा थेट आणि पहिला परिणाम स्वाभाविकपणे भारतावर जास्त होणार आहे. चीनमधून दाखल झालेलं हे काळं पाणी भविष्यातल्या धोक्याची वर्दी देत आहे. त्यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलण्याचीही तयारी सुरू आहे. सरकार से भी कहेंगे, एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्ट्री से भी कहेंगे या वाटर रिसोर्स से भी कहेंगे कि आप चीन से आप इसका भेंटवार्ता करिए, इसके बात कीजिए. और जिस प्रकार से ये हमारा नदी को उन्होंने गंदा कर दिया. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यानं चीनला शिंगजियांग प्रांत सुजलाम सुफलाम करायचाय हे खरं असलं तरी याच्या आडून चीनला बरंच काही साध्य करायचंय. चीनला या योजनेच्या आडून भारताला त्रास द्यायचायच, पण आपला मित्र असलेल्या पाकिस्तानलाही मदत करायची आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
खरं तर हे पहिल्यांदाच होतं आहे असं नाही. चीननं या आधी देखील ब्रह्मपुत्रा नदीवर अनेक धरणं बांधलेली आहेत. त्याबद्दल भारतानं आपले जे काही आक्षेप आहेत ते त्यांच्याकडे नोंदवलेले आहेत, त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. पण चीन त्यांचे मनसुबे कधीच मान्य करत नाही. चीन आपल्या डोक्यावर आहे त्यामुळे तिथून अनेक नद्या उगम पावतात. त्या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या देशावर होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तिथं घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्यावर परिणाम करते आणि म्हणूनच ते सिरियसली घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या स्पेशलमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत भारताच्या सिंधूला चीन पाकचं ब्रह्मपुत्रेच्या माध्यमातून उत्तर आहे का. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत स्पेशल. ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की चीन गुप्तपणे ब्रह्मपुत्रा नदीवर एक मोठी योजना राबवत आहे, त्यामुळे ब्रह्मपुत्रेचं पाणी काळं झालेलं आहे, नदीतून चिखल वाहतोय, नदीच्या या प्रदूषणामुळे तिथल्या जीवसृष्टीला मोठा धोकाही निर्माण झाला आहे. या सगळ्याबद्दल भारतानं जागतिक स्तरावर हा विषय न्यावा अशी मागणी होती आहे. पण चीन असं का वागतोय ते पाहणंही महत्त्वाचं आहे, कारण चीनला एका दगडात अनेक पक्षी मारायचे आहेत. त्यांना भारताला कोंडीत तर पकडायचंच, शिवाय पाकिस्तानलाही मदत करायची आहे. कारण भारतानं दहशतवादाचा मुद्दा पुढे करून पाकला सिंधू नदीच्या सामंजस्य करारावरून चांगलंच सुनावलंय आणि त्यामुळे चीन आणि पाकिस्तान भारताला ब्रह्मपुत्राच्या माध्यमातून उत्तर देण्याची एक खेळी खेळतायत. एका बाजूला ब्रह्मपुत्रेचं पाणी वळवून चीनला उत्तर पूर्व भारताचं वाळवंट करायचंय, तर दुसऱ्या बाजूला दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला घायाळ करणाऱ्या पाकिस्तानलाही मदत करायची आहे. ब्रह्मपुत्रा नदीवरच्या या योजनेमुळे चीन भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण डोकलाम मधल्या माघारीनं आधीच चीनला तोंडावर पडावं लागलंय. तेव्हापासून चीन याना त्या कारणावरून भारताला अडचणीत आणण्याचा अटोकाट प्रयत्न करतोय. चायना की मंशा जो है आज से नहीं, पिछले 30-40 साल से, और 30-40 साल से हम इसके ऊपर नजर रख रहे हैं. जो डैम्स भी बनाई है, जो मैं कह रहा नॉन डैम्स का, उसका भी मकसद यही था कि रिवर के पानी को डाइवर्ट करे चाइना के सूखे इलाकों को. चीन आपल्या माघारीचा बदला घेण्यासाठी पाकला मदत करतोय. चीनला या योजनेच्या माध्यमातून एकाच दगडात दोन पक्षी मारायचे. सिंधू नदी सामंजस्य करारावरून भारतानं पाकिस्तानला सुनावल्यानंतर चीन तेच हत्यार भारताविरोधात वापरण्याचा प्रयत्न करतोय. एकूणच काय तर चीन या माध्यमातून पाकच्या दहशतवादी धोरणाला पाठिंबा देऊ इच्छितोय, जसं दहशतवादी मसूद अझरच्या बाबतीत त्यानं केलं होतं. वो पाकिस्तानची मदत तो जरूर करेगा, क्योंकि पाकिस्तान एक किस्म का क्लाइंट स्टेट है. पाकिस्तान जो है हर प्रकार, पाकिस्तान ने बलूचिस्तान को और पीओके को वर्चुअली चीन के आगे गिरवी रख लिया. भारताला कोंडीत पकडण्यासाठी चीननं जो डाव टाकलाय तो तडीस नेण्यासाठी त्यांनी निसर्गाला तर आव्हान दिलेच, पण त्यासाठी पाण्यासारखा पैसाही खर्च केला जातोय. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या योजनेमुळे भारताचं नुकसान होईलच, पण चीनचंही होणार आहे. त्याचे दुष्परिणाम त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चीनची भारताबद्दलची खुमखुमी कधीच लपून राहिलेली नाहीये. चीनच्या ड्रॅगनला अरुणाचल गिळायचा आहे, त्यासाठी सातत्यानं भारताला कोंडीत पकडण्याचा चीनचा कुटील डाव समोर येत असतो. हा डाव हाणून पाडणं आपलं सगळ्यांचं काम आहे, आपलं भारताचं काम आहे. जागतिक स्तरावर प्रत्येक गोष्टी दादागिरी करणारा चीन भारताच्या मोठ्या भूभागाला आज वाळवंट करू पाहतोय आणि आपल्या वाळवंटी प्रदेशाला सुजलाम सुफलाम करण्याचे त्याचे मनसुबे रचतोय. हे डाव हाणून पाडायला हवेत, कारण त्याचे गंभीर परिणाम आपल्या पुढच्या पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. आज स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.